शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपर फास्ट। विटात 50 बेडचे कोविड रुग्णालय सज्ज। विटा शहरात कोरोना दिवसेंदिवस फोफावत आहे, रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे। या पार्श्वभूमीवर विटा नगर परिषदेच्या वतीने 50 बेडचे सुसज्ज सिद्धिविनायक कोविड रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला। यावेळी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, माजी आमदार सदाशिव पाटील, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके, डॉक्टर गणेश यमगर यांची उपस्थिती होती। नुकसान बाधित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खानापूर तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांचे तसेच बागायत पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशा आशयाचे पत्र तहसीलदार शेळके यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैभव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर तालुका अध्यक्ष किसन जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष दशरथ हजबे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, तानाजी शिंदे, पिंटू शेठ, हनुमंत सावकार, शाहरुख पठाण, चंद्रकांत जाधव, दिनकर जाधव तसेच तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। गेवराईतील रस्त्यांची आजही दुरावस्था। स्वातंत्र्यपूर्व काळात जी रस्त्यांची दयनीय अवस्था होती तीच रस्त्यांची अवस्था स्वातंत्र्य मिळाल्याच्या अनेक वर्षांनंतरही बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे। बीड जिल्ह्यातील अनेक गावांसह गेवराईमधील मादळमोही ते शहाजानपूर चकला या रस्त्याची काय अवस्था आहे हा रस्ता पहा। हा रस्ता आहे बीड जिल्ह्यातील गेवराईच्या शहाजानपूर चकला या गावचा। गेली अनेक वर्ष लोटली तरी मात्र हा रस्ता जसा आहे तसाच आहे, ना दुरुस्त झाला ना व्यवस्थित झाला, त्यामुळे गावातील प्रत्येकाला याच रस्त्यावरून ये जा करावी लागतीये। मग आजारी रुग्ण असो किंवा गरोदर महिला, रस्ता नसल्यामुळे गरोदर महिलेला तर उचलून दवाखान्यात नेण्याची वेळ या गावकऱ्यांवर आलेली आहे। या रस्त्याचे काम व्हावे यासाठी अनेकदा पुढाऱ्यांकडे याची मागणीही केली, मात्र त्या मागणीला आतापर्यंत अपयशच आलं। प्रत्येक नागरिकांना आरोग्यासह प्रत्येक सोयी सुविधेसाठी मादळमोही येथे जावे लागते, परंतु रस्त्यावर गुडघाभर चिखल असल्याने येथील नागरिकांना मात्र कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। विविध सरकारी कामांसाठी नागरिक तालुक्याच्या ठिकाणी जातात, मात्र तेथील रस्त्यावरून वाहने जात नसल्याने शेवटी पायी चिखल तुडवीत जाण्याची वेळ या ग्रामस्थांवर येते। मग येथील लोकप्रतिनिधी व संबंधित विभाग झोपलाय की काय असा संतप्त सवाल आता येथील ग्रामस्थ करताय। स्वातंत्र्यपूर्व काळात जी रस्त्याची दयनीय अवस्था होती ती स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटले तरी शहाजानपूर ते मादळमोही या रस्त्याचे काय अजून रस्ता झालेला नाही। 222 लगत नॅशनल हायवे कल्याण विशाखापट्टणम मादळमोहीपासून 5 किलोमीटर अंतरावर शहाजानपूर चकला हे गाव आहे। तर तुम्हाला सांगतो, आमच्या गावाला 70 वर्ष झालेत आपल्या भारत देश स्वातंत्र्य होऊन, तरी पण अजून आमच्या गावाला रस्ता नाही। तर त्याच्यामुळं आम्हाला खूप काट्याची कसरत करावी लागत आहे। मादळमोहीला जर दाखवण्यात जायचं असेल तर गुडघेतकाल्या चिखलातून आम्हाला जावं यावं लागतं। जर गरोदर माता दाखवण्यात न्यायचं ठरलं तर आम्हाला बैलगाडी जुपून दाखवण्यात मादळमोहीला घेऊन जावं लागतं। आम्हाला शाळेत बी जायचं असेल, आमच्या गावात 7वीपर्यंत शाळा, 8वी 9वी 10वी 11वी 12वी आम्हाला मादळमोहीला जावं लागतं। त्याच्यामुळं आम्हाला शहाजानपूर चकला ते मादळमोही हा रस्ता होणं फार गरजेचं आहे।
तर मी लोकप्रतिनिधीला अशी विनंती करतो की त्यांनी शाहजानपूर चकला ते मादळमे हा रस्ता करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या घरावर धडकलं मराठा आंदोलन। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण सोलापूर जिल्हा बंद आहे। महिला मराठा आंदोलकांनी आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आसूड ओढून आंदोलन केले आणि आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिले आहे। दरम्यान काँग्रेस हे मराठा आरक्षणाच्या बाजूने भक्कम उभे आहे, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढत राहू असं प्रतिपादन यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं। व्हायरल होणाऱ्या चिमुकल्याचे राज्यमंत्री बच्चू कडूंनी ट्विट करून मानले आभार। राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह यावा यासाठी अश्रुनयनांनी देवाला प्रार्थना करणाऱ्या लहान मुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे। या मुलाबद्दल राज्यमंत्री बच्चू कडूंनी ट्विटद्वारे त्या चिमुकल्याचे व काळजी करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत। माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारा माझा एक चिमुकला मावळा, त्याची माझ्या सोबत कधी भेट झाली किंवा नाही हे मला माहीत नाही, पण माझ्या प्रती असलेल्या त्याच्या भावना या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचल्यात। मला लवकरात लवकर चांगले आरोग्य लाभावे म्हणून असे हजारो हात माझ्या राज्यभरातील चाहत्यांनी आपल्या दैवता पुढे जोडले, प्रार्थना केली याची मला प्रचिती आहे व हीच खरी माझ्या जीवनाची कमाई आहे म्हणत बच्चू कडू मी सर्वांचे आभार मानले। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय। प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।